आपण या ठिकाणी सांगितलं की मी कबड्डीपटी हो, मी युनिव्हर्सिटी स्टेटच्या टीममध्ये मी कबड्डी खेळायचो, मी चांगला माझ्या वजन गटात कुस्तीगीर होतो, मी हॉलीबॉलचा युनिव्हर्सिटी कॅप्टन होतो, हॉलीबॉलला मी 3-4 गेम खेळायचो, ऑलराऊंडर होण्याच्या चक्करमध्ये एकाच गेमवर कॉन्सन्ट्रेट झालं नाही आणि म्हणून कुठल्याही चांगल्या एखाद्या गेममध्ये प्रावीण्य मिळवता आलं नाही. पण नंतर मी राजकारणामध्ये आलो आणि ठरवलं की फक्त इकडेच लक्ष द्यायचं. कॉलेज सुटल्या मी 95 पहिल्यांदा उभा राहिलो, नंतर 95 एकदा, नंतर 2, नंतर 3, 4, 5, 6 वेळा मी आमदार झालो. आज विधानसभेमध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणतो तुम्हाला वाटतं की म्हातारा कितीतरी झाले का, पण तसं नाही आहे. पण सर्वात ज्येष्ठ आमदार, सर्वात सिनियर आमदार म्हणून मी त्या ठिकाणी आहे. गेल्या वेळी माझ्याकडे इरिगेशन होतं, मेडिकल एज्युकेशन खातं होतं, आता यावेळेला ग्रामीण विकास आहे, मेडिकल एज्युकेशन आहे आणि स्पोर्ट्स हे नवीन खातं मला जोडून देण्यात आलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की स्पोर्ट्समनकडेच हे खातं द्यावं असं यावेळेला ठरलेलं होतं आणि म्हणून माझ्याकडे खातं मिळालं. पण तुम्हाला अतिशय आनंद झाला आहे गुट्टे साहेब की आपण इतकं सुंदर आयोजन या स्पर्धेचं या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपण जी मागणी केलेली मला 5 कोटी रुपयाची ती मी तात्काळ मान्य करतो आणि आपल्याला आपल्या शहरासाठी, आपल्या गावासाठी 5 कोटी रुपये जिमसाठी. आता बघा तुम्ही इंडोर तुम्हाला काय करायचं काय नाही, पण 5 कोटी रुपये मी आपल्याला देतो. आपण प्लॅन आमच्याकडे सादर करा. आपला देश जगातला सगळ्यात तरुण राष्ट्र आहे, परंतु आज आपण तरुणांकडे कधी बघितलं तर आपल्यालाही वाईट वाटतं की शेवटी संध्याकाळी दुपारी देशुद्धकरांचे दुकानात भरलेले असतात, बिअर बारच भरलेले असतात. मला वाटतं अशी तरुण पिढी आपल्याला अपेक्षित नाही आहे आणि म्हणून चांगला ताकदीचा तरुणा बांध कार्यकर्ता आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, चांगला व्यायाम करावा. कबड्डी तर मैदानी खेळ आहे, ताकदीचा गेम आहे आणि त्याबरोबर स्किलचाही गेम आहे. मी इतक्या वेळा आमदार का झालो तर मी कबड्डी खेळत होतो, कारण याच्यामध्ये कोणाची टांग कशी ओढायची, कोणाची कॅच कशी करायची, समोर त्याला जाऊन कसं टिपून यायचं आणि एखादा खेळाडू अडथळा असेल, ऐकतच असेल तर ग्राउंडच्या बाहेर त्याला कसं पुश करायचा, हे सगळं इथे शिकवलं जातं आणि मी ते कॉलेजमध्ये शिकलो आणि म्हणत राजकारणामध्ये मी तेच केलं. कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसा बात करायचा, कोणाला कसं पाडायचं, हे त्यातूनच मी शिकलेलो आहे आणि म्हणून मला वाटतं खेळत असेल का राजकारणात असेल हे स्किल सगळं सारखंच असतं. परंतु निश्चित आपल्याला पुन्हा या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा मी देतो. छत्रपतींचा विचार म्हणजे